वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराजसूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. देवाची गरज असावी का गोडी असावी, शास्त्र श्रवणानं देवाची गरज कळते आणि संतांच्या उपदेशानं देवाची गोडी लागते. विठ्ठल देव गरजेत आला का देव साधन होतो, आणि देवाची गोडी लागली का देव साध्य होतो. विठ्ठल ज्ञानोबारा इथं प्राप्तीची अपेक्षा नाही, ज्ञानोबारा इथं गरजेचाही विचार करत नाही, ज्ञानोबारा गोडीचा विचार करतात. समर्पक दृष्टांत दिला लौकिक परीक्षकानाम यस्मिन अर्थे बुद्धिसाम्यस दृष्टांत. परीक्षकाची आणि लौकिकाची अर्थात ऐकणाऱ्याची आणि सांगणाऱ्याची जिथं बुद्धीचा समता होते असा दृष्टांत दिला. परिमळाची धाव भ्रमरवली, परिमळाच्या ठिकाणी जशा प्रकारची उपजत गोडी त्याची आहे. कशाची? त्या आपल्या त्या भ्रमराच्या ठिकाणी परिमळाची जशी उपजत गोडी आहे, स्वाभाविक गोडी आहे, तशा प्रकारची प्रभू तुझी आम्हाला गोडी लागू दे. ज्ञानोबाराच्या जीवनात गोडी नव्हती का? ज्ञानोबाराय सांगतात, देवा तू किती आवडतोस रे. तुला सांगायचं झालं तर जीव, तू जीवाचा जीव आहेस, प्रेम भावाचा खऱ्या अर्थानं तू भाव आहेस. देवीची या जीवा प्रेम भावाची भावा, जीवा प्रेम भावाची परमात्म्याच्या समोर उभे असणारे ज्ञानोबाराय सांगतात, देवा तुला एक दृष्टांत देऊन सांगतो का, माझ्या चित्तात तुझी गोडी कशा प्रकारची लागली पाहिजे, मला तुझी गोडी कशी लागली पाहिजे. ज्ञानोबारायने दृष्टांत दिला. विचार करते वेळेस पंच विषय आहेत आणि पंच विषयाच्या ठिकाणी पंच प्राण्याची साहजिक अशा प्रकारची स्वाभाविक अशा प्रकारची प्रती आहे. आपण व्यवहारात नेहमी ऐकत असतो पंच विषय रूप रस गंध स्पर्श आदी करून या पंच विषयाचा विचार करा. पंच विषयाच्या ठिकाणी पंच प्राण्याची साहजिक अशा प्रकारची गोडी. पंच विषय जे आहेत, रूप विषयाचा जर विचार करायचा झाला तर पतंगाची गोडी, त्याला पतंगाला त्या रूपाची गोडी आहे. रस विषयाचा विचार करायचा झाला तर त्या मीनाला मासोळीला साहजिक त्याची गोडी आहे. स्पर्श विषयाचा विचार करायचा झाला तर हत्तीला साहजिक त्याची गोडी आहे. शब्द विषयाचा विचार करायचा झाला तर हरणाच्या ठिकाणी गोडी आहे. किती ते आसक्त आहेत त्याचा विचार फार सुभाषितकाराने फार गोड चिंतन केलं. हरण पकडणारे त्या हरणाला पकडतेवेळेस अशा प्रकारची योजना करतात, उत्तम प्रकारची एखादी रागिणी गातात आणि रागिणी गाता 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 त्या रागिणीच्या नादाला बोलून रागाला बोलून तो हरण त्याच्या त्याच्या जवळ येतो. जसा तो लुप्त झाल्याबरोबर आपल्या त्या कमानीला बाण चढवतो, बाण चढून त्याच्या वर्मी तो बाण मारतो. बाण लागल्याबरोबर अशा प्रकारची ती धून बंद होते. धून बंद झाल्यानंतर त्याला लक्षात येते का आपल्या वर्मी बाण लागला, आता आपलं काही खरं नाही. त्या पारध्याला सांगतो, पारध्या अरे माझ्या वर्मी बाण लागला, आता नको बंद करू. ज्याच्यासाठी वर्मी बाण सहन केला तू आता कशाला बंद करतो, वाजव. म्हणून त्याला सांगतो का बाबा जोपर्यंत माझ्या शरीरात त्राण आहे तोपर्यंत आताची चालू जी धून होती ती धून मात्र तू बंद करू नको. त्या पारध्याला उपदेश करतो, एवढं कर का आता मात्र तू बंद करू नको. शेवटी त्या पारध्याला सांगतो, लक्षात घे, मी असं ऐकत ऐकत ज्यावेळेस देहाचा प्राणाचा त्याग करील त्यावेळेस शेवटी असं कर, माझा देह पडल्यानंतर माझ्या शरीराचं मांस काढ, ते चांगल्या प्रकारचं शिजव. ते चांगलं शिजवलं पाहिजे म्हणे, इथं काही तसे कोणी नाही त्याच्यामुळे सांगण्याचं गरजच नाही.
आलं का लक्षात, चांगलं पक्व शिजवल्यानंतर कच्चं खाल्ल्यानंतर पोट दुखते म्हणे असं म्हणतात, आपल्याला माहिती नाही. आता ते त्याला त्याचा विषय आहे, ज्याचा विषय आहे त्याला तो ते माहीत राहणार आहे. ते शिजवल्यानंतर मग मात्र महाराज तू ते खा, आणि खाऊन पुन्हा माझं जे चमडं काढतोस त्या चमड्यावर कातड्यावर बसून सुरस अशा प्रकारची रागिणी गा. त्याला केलेला उपदेश एका कवीनं ग्रथित केलेला आहे, सगळ्यांना तो ज्ञात आहे, सगळे हे चिंतन आपण ऐकणारे आहात. एवढा त्या शब्द विषयाच्या पाठीमागं हरण लागलेलं आहे. शेवटी त्याला प्राण गमावा लागतो पण विषय सोडत नाही, हा हरण हे हरण आहे. दुसरा विषय विचार करायचा झाला तर हत्तीचा प्रसंग आहे. हत्तीला पकडणारे सुद्धा खोल खड्डा घेतात, त्याच्यावर अशा प्रकारचं काहीतरी अंथरून ठेवतात आणि त्याच्यावर कागदाची म्हणा लाकडाची हत्तीनं तयार करतात. तो हत्ती पाहतो, त्या हत्तीनीच्या स्पर्श सुखासाठी तिथं जाऊ जातो आणि गेल्यानंतर त्या हत्तीनीच्या जवळ जसा जातो त्याचबरोबर खालची लाकडं मोडून पडतात, तो हत्ती त्या खड्ड्यात पडतो आणि मग त्याला पकडण्यात येते. मग त्याला लक्षात येते का आपण याच्यात मेलो. त्याच्यानंतर पुन्हा महाराज एक एका प्राण्याचा विचार करा, एका एका विषयाच्या ठिकाणी आसक्त जीव आहे. पतंगाचं तशाच प्रकारचं आहे. पतंग त्याला पतंगा दीपी आलिंगन ते त्याचे अचूक मरण, त्याला अशा प्रकारचा दिवा दिसतो. दिवा पाहतो आणि पाहून त्याच्यावर झडप घालतो, अर्थात शेवटी त्याचं मरण तिथं अशा प्रकारचं उडवल्या जाते. हा विषय आहे. त्याच्यानंतर तो मीन, तो ती मासोळी आहे. त्या मासोळीचा जरी विचार करायचा झाला तरी ती मासोळी पकडतेस की तो कोळी फार चाणक्षतेनं पकडतो, गळ घेतो आणि गळ लावून त्या गळाला अशा प्रकारचा उंडा लावतो, आमिष लावतो. तो गळ पाण्यात टाकतो आणि पाण्यात गळ टाकल्यानंतर पाण्यात गळ पडला मासा त्या आमिषाच्या आशेनं त्या गळाजवळ येतो. जवळ आल्याबरोबर तो मासा त्या गळाला पाहतो. कधी कधी त्या गळाला उंडा लावतात आणि कधी कधी गांडूळ लावतात. तो गांडूळ त्याला सांगत असतो, मता मता माझ्याकडे येऊ नको बाबा, मता मता मेरे लिए, माझ्यासाठी तू येऊ नको, लक्षात घे, मै आधा वाहू तेरे लिए, आम्ही अर्धा तुझ्यासाठीच झालो, लक्षात घे, आणि तू आएगा मेरे लिए, तू जर माझ्यासाठी आला तर उपर खडा हे तेरे लिए. विठ्ठल तो बिचारा कानावरच घेत नाही, हा विषय सांगत असतात नका येऊ आमच्याकडं, नका येऊ, कारण विषय हे बांधणारे आहेत, बांधणारे आहेत. ते सांगतात तुम्ही माझ्या आमच्याकडं आले का आमच्या अधीन व्हाल, तुम्ही बांधल्या जाल म्हणून तुम्ही बाजूला राहा, आपण ऐकत नाही. तशाच प्रकारचं आज एक उदाहरण त्यातलं त्यापैकी घेतलं. ज्ञानोबांनी एक समर्पक उदाहरण देऊन भगवान परमात्म्याची गोडी लागावी अशी अपेक्षा ठेवली. ज्याला स्वाभाविक आवडी आहे तो भ्रमर आहे. त्याला गंधविषयाची परिमळाची स्वाभाविक आवडी आहे. स्वाभाविक आवडी म्हणण्याच्या पाठीमागं भाव असा आहे, तुम्हा आम्हालाही गंध आवडतो, तुम्हा आम्हाला सुद्धा परिमळ आवडतो. ज्ञानोबांनी परिमळाचे दोन भेद सांगतात, सुगंध आणि दुर्गंध. हा परिमळाचा भेद हे पहा, दोन प्रकारचा अशा प्रकारचा आहे. दुर्गंध आल्यानंतर तुम्ही आम्ही म्हणतो नको याच्या दूरवर, तो त्याचा विचार करत नाही. आणि दुसरं एक आहे, आम्हाला परिमळ त्या सुगंधाची परिमळाची जरी आवडी असली तरी आमची आवडी अनन्य नाही. आमची आवडी अनन्य भेटला तर ठीक, नाही तर त्याहीपेक्षा आनंद. आणि दुसरं सांगायचं झालं तर आम्ही परिमळच घेतो, तो मकरंद सेवन करून जातो. विठ्ठल परिमळाचं उदाहरण, त्या भ्रमराचं उदाहरण देण्याच्या पाठीमागी समर्पकता अशी आहे. तो जे भ्रमर आणि जीव हे दोन्ही सारखेच आहे. जीव सुद्धा चित भ्रमर आहे आणि तो सुद्धा भ्रमर आहे. तो एका विषयात आसक्त आहे, हा पाच विषयात आसक्त आहे. म्हणून समर्पक दृष्टांत देऊन ज्ञानोबांनी चिंतन करतात का बाबा परिमळाची जशी त्याच्या ठिकाणी आवडी आहे, परिमळाची धाव भ्रमर ओढी, त्या भ्रमराला त्या परिमळाची आवडी आहे.
तो त्याला स्वाभाविक आवडी आहे तेच उदाहरण का दिलं? तुम्हा आम्हाला जरी आवडी असली तरी तुमच्या आमच्या आवडीत मी फरक सांगितलेला आहे, कारण त्याने जाहिरात वाचली नाही, कधी टी व्ही पाहत बसला नाही, टी व्हीवर ॲडव्हर्टाईज आली म्हणून तो खरेदीसाठी गेलेला नाही, स्वाभाविक त्याच्या ठिकाणी आवडी आहे म्हणून ज्ञानोबाराय उदाहरण देतात का बाबा परिमळाची धाव भ्रमर ओढी। दुसरं सांगायचं झालं तर या भर परिवत्या भ्रमरात सुद्धा काही जाती आहेत, एक भ्रमर सद्गुणी आहे तर एक अवगुणी आहे, तसं या जीव भ्रमात दोन प्रकार आहेत, एक चांगला आहे आणि एक वाईट आहे। चांगला ना वाईट म्हणण्याच्या पाठीमागे हे सगळं रूपक असंच करून चालायचं आहे, रूपकांना ज्ञानोबाराय बोलतात तर आपण रूपकच केलं पाहिजे। एक आहे योग्य विषयाकडे जाणारा आणि एक योग्य नाही भेटला तरी दुसरीकडे पळणार विठ्ठल। या भ्रमराच्या ठिकाणी परिमळाची आवडी आहे, त्याचं चिंतन करतोयस काही प्रकार भ्रमराचे करावे लागतील, भ्रमरात भरपूरसे प्रकार आहेत। अवगुणी भ्रमराचे तसे भरपूरसे प्रकार आहेत कारण त्यांच्या वृत्तीचे विषय असंख्य आहेत। भ्रमर सुगंधाच्या परिमळाच्या शोधात निघतो आणि जाता 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 एकाने आपली नुकतीच बिल्डिंग बांधली, बिल्डिंगवर त्यांनी निसर्गाचं असं निसर्ग सौंदर्य रेखाटलं, रेखाटल्याबरोबर त्याच्यावर तळही काढलं आणि ते तळ काढल्यानंतर त्या तळ्यात काही कमळही काढले, ते कमळ हुबेहूब असं वाटायचं म्हणून हा तिथं गेला, तिथं गेला आणि त्या भिंतीवरच्या कमळाच्या जवळ जाऊन मकरंदाचा शोध घेऊ लागला, तिथं रसही नाही आणि गंधही नाही। तसा हा भ्रमर कधी कधी इथं सुख असेल म्हणून त्या आशेनं तिथं जातो, पण दिसायला मात्र अशा प्रकारचं ते कमळ असते, पण असायला मात्र तो त्याची ती समोरचं तोंड फुटून त्याला मरण्याच्या पलीकडे गत्यंतर नाही। विठ्ठल काही भ्रमर निघलेत आणि त्या सुगंधाच्या शोधात जाता 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 त्याला केवड्याचं वन लागलं, केवड्याच्या त्या बागेत शिरला, सुगंध येऊ लागला, ते सुगंध घेता 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 घेतका तो इतका आसक्त झाला त्या केवड्याजवळ गेला, सुगंध घेऊ लागला आणि परिमळ घेता 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 झालं काय, एकदा बसला पण उठायला जमलं नाही। तसा हा विषयावर कधी बसतो याला उठायला जमत नाही, एकदा बसला तिथं आणि घेता घेता त्या केवड्यापासून त्याला वेगळं व्हायला जमलं नाही। त्याचं कारण आहे हे पंख फडफडत होता तेवढ्यात त्या पंखात ती काठे घुसलीत आणि घुसल्याबरोबर त्या काठ्यात ते पंख रोवल्या गेली आणि मग लक्षात आलं ज्याच्यावर बैसलो ते मात्र काही खरं नाही, ते सैराट जात आहे। पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो गयावरी कैराचे गाय, बैसलो गयावरी कैराचे गाय, पिता कुंभकाची कुंडी न पाये, हे पिता कुंभकाची कुंडी न पाये, आधार नाही माझ कोणी बाप ना माय, आधार नाही माझ कोणी बाप ना माय, रात होणार जाते मंदिर पुरा, राम जे खबरी त्याला कळल्यानंतरचा हा भोंगा बोलणार आहे का आता ज्याच्यावर बसलो सैराट जात आहे
कुंभकाठी आता सगळं त्यानं त्याचं चिंतन केलं. त्याच्या समोरचा एक भ्रमर आहे तोही सुगंधाच्या शोधात निघाला, सुगंधाच्या शोधात निघला, परिमळाच्या शोधात निघला. त्याला चाफ्याचं झाड दिसलं, चाफ्याच्या झाडाच्या जवळ गेला. चाफ्याकडे रसही आहे आणि चाफ्याकडे सुगंध आहे, मकरंद आहे, सगळं ठीक आहे. तो त्याच्या जवळ गेला पण समोर गेला आणि तो बसू लागला. मागचा भ्रमर सांगू लागला, नको, अरे त्याच्यावर बसशील तर तू राहणार नाही. भ्रमर सगळीकडे बसतो, चाफ्यावर बसत नाही. कोणता? शहाण्या भ्रमराचं चिंतन सांगतो मी. चाफ्यावर बसला का संपला. तसे चाफ्यावर बसणारे भ्रमर हे त्यांना वाटते इथंही तसं तिथंही तसंच आहे. इकडलंही सुख सारखंच आहे आणि तिकडलंही सारखंच आहे, म्हणून इकडेही घेतात आणि तिकडेही फिरतात. असे फिरायला लागले का मग मात्र घात होतो विठ्ठल. खऱ्या अर्थानं मग मात्र चाफ्यावर शहाणा भ्रमर बसत नाही. त्याच्यानंतर एक भ्रमर आहे तो निघलेला आहे. निघल्यानंतर त्या सुगंध परिमळाच्या शोधात जाता 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 त्याला हत्ती दिसला. त्याला वाटलं हत्तीच्या कानातून गंड त्या गंडस्थळातून अशा प्रकारचा ते मध येतो. त्याच्याजवळ तो गुंजराव करू लागला. करता 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 त्याला तिथं जरासं समाधान वाटलं, अल्प सुखात तो संतुष्ट झाला. पुन्हा एक दिवस निघला, त्याला वाटलं बरं होतं मागं. आणि फिरता फिरता निघला. निघल्यानंतर त्याला तशाच प्रकारचं दिसलं, जवळ गेला, खाऊन फुगलेला हलगट, रेडकू, बोथ्या, अनंत हे नामं ज्या भरपूर त्याला नावं आहेत. त्याला हलगट म्हणतात, रेडा म्हणतात, बोथ्या म्हणतात, त्याच्यानंतर टोनगा म्हणतात. त्याच्या कानावजवळ गेला आणि पुन्हा त्याला त्या गंडस्थळातून पाहू लागला. तिथं काहीच त्याला भेटलं नाही. असा कधी निराश झालेला भ्रमर पण सतत परिमळाच्या शोधात धावणारा हा भ्रमर एक दिवस महाराज घरातून बाहेर पडलेला आहे. परिमळाचा शोध घेता 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 त्याला योग्य स्थान भेटलं. योग्य स्थानावर गेला, त्या कमळाच्या जवळ गेला, कमळाच्या जवळ गेला, त्याला तो परिमळही भेटला आणि तो मकरंद पाहिल्याबरोबर त्याला आल्हाद झाला. त्याच्यावर बसायचं, त्या मकरंदाचं आपण सेवन करायचं म्हणून महाराज तो पाय ठेवायला गेला. ज्ञानोबाराच्या दृष्टीला आला. ज्ञानोबाराय सांगतात किती हळुवार त्यानं पाय ठेवला. काय सांगू तुम्हाला, तशा प्रकारच्या श्रोत्यांना सावध केलं. ऐकायचं का तसं ऐका. कमळावरी पाय ठेवी हळुवार, पाय ठेवी हळुवार, कुचंबळे केशर इया शंका. कुचंबळे केशर उभा हे कुचंबळल्या जाईल म्हणून हळुवार पाय ठेवतो. पाय ठेवला आणि बसला. ते सेवन करते वेळेस कधी कधी हा तिथून येऊन जायचा, त्या कमळाला माहितही राहायचं नाही. कधी नेलं काही त्याला पत्ताही लागायचं नाही, इतकं हळुवारता त्याच्या सेवनात होती. बसला आणि बसल्यानंतर सेवन चालू झालं. सेवन करता करता इतका तल्लीन झाला, इतका तल्लीन झाला का त्यात अशा प्रकारचं त्याला सोडण्याचा विचार होत नाही. तल्लीनच त्यानं त्याचं सेवन अशा प्रकारचं करू लागला. जे कोमळ होतं, कमळात दोन जाती, एक सूर्यविकासिनी आणि दुसरी चंद्रविकासिनी. सूर्यविकासिनी त्याला कमळ म्हणतात आणि चंद्रविकासिनी त्याला कुमुदिनी म्हणतात. बरोबर आहे ना? बरोबर. आता तुम्ही सुज्ञ मंडळी आहेत, मला त्यातलं तेवढं ज्ञान नाही. हा म्हणायचं त्या कमळावर जसा बसला सेवन करू लागला, सूर्य जोपर्यंत उदयाला होता, जोपर्यंत त्याचा प्रकाश होता, ते कमळ प्रफुल्लित होतं. त्या सेवनातही त्याला आनंद अशा प्रकारचा भेटत होता. सेवन करता 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 झालं असं, सूर्य अस्ताकडं जाऊ लागला. कमळाच्या पाकळ्या तशा वरवर येऊ लागल्या. त्या कमळाच्या फुलाच्या पाकळ्या जशा वर येतात, शेवटी असं झालं, सूर्य त्याला वाटलं थोडा राहिला आता आपण उठू. आणि इतका काही तल्लीन झाला त्या सेवनात, शेवटी सूर्य अस्ताला गेला आणि कमळ मिटलं. महाराज कमळ मिटलं, तो आत अशा प्रकारचा अटकला. अटकल्याबरोबर तो विचार करू लागला, आता तर कमळ मिटलं, आता आपण आत अटकलो. त्याला कळलं अटकलो, अटकलं हे कळते. आणि कळल्यानंतर मनात विचार करू लागला, काय एवढी रात्र आहे.
ज्ञानोबराय म्हणत तुकोबराय तर म्हणतात त्याच्यात एवढं सामर्थ्य आहे का तो किती जरी कडक काष्ट असलं तरी कोरून काढू शकतो. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन गोवी भ्रमरा सुमन गोवी भ्रमरा सुमन नाही काष्टाचा गुमान त्याच सामर्थ्य सांगितलं फल तैसे काष्ट कोरडे. किती जरी कोरड असलं किती टणक असलं तर बाबा विचार करत नाही त्याला कोरून छिद्र करतो एवढं सामर्थ्य त्यात आहे. पण त्या कमळावर बसला ते कमळ मिटल्यानंतर ते कमळ दळ चिरोनीने त्याला ते कमळ दळ चिरण्याची इच्छा होत नाही. तो इतका काही त्यात अडकून जातो इतका काही आसक्त होतो तो विचार करतो मनात रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभातम. रात्री निघून जाईल पुन्हा भविष्यात सुप्रभात होईल ना असा विचारच करतो. अरे आज आटोकलो उद्या निश्चित सुटू एवढं झालं का सुटलोच एवढं झालं का सुटलोच भविष्यती सुप्रभातम उद्या माझ्या जीवनात सुख येईल परवा सुख येईल अशी अपेक्षा ठेवतो. आणि मग मात्र असं तो चिंतन करतो रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभातम असं तो विचार करता 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 मध्यरात्र होते काही हत्ती तिथे येतात. आणि ते हत्ती मग खऱ्या अर्थानं त्या पाण्याचं सेवन करतात. पाणी सेवन करता 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 त्या कमळ्याच्या कळ्याकडं त्यांचं लक्ष जाते. लक्ष गेल्यानंतर बरोबर त्या कमळाच्या कळ्या तो पाहत असतो. पाहता पाहता काही शांत उभे असतात का ज्यात भुंगा नाही ज्यात भ्रमर नाही ज्यात षडंगरी अशा प्रकारचं नाही ते शांत आहे. आणि हे कमळ आत याच्या आत हा भुंगा जीव असल्या कारणानं मग मात्र हे कमळ हलू लागते. हालता हालता त्याचं लक्ष जास्त हालते त्याच्याकडं लोकांचे लक्ष जास्त असते. आलं का लक्षात त्याचं लक्ष त्याच्याकडं जाते का ही काय करायची जरा हालते हा जरा विशेष दिसतो म्हणून माणसानं जरा सामान्य व्हावं विठ्ठल विशेष झाला का लक्ष केंद्रित झालंच बरं का. आणि आमचा परमात्मा सामान्य आहे ब्रह्म सामान्य आहे आणि आम्हाला सामान्य होण्यासाठी सामान्य झालं तर त्याची प्राप्ती होईल. तो हलतो तो विचार करतो का याला तोडलं पाहिजे मग मात्र तो तोडतो आणि तोडल्यानंतर आपल्या पायाखाली चिरडतो तिथं त्याचा अंत होतो. ज्ञानोबाराय म्हणतात का खऱ्या अर्थानं किती त्याची गोडी त्याच्या ठिकाणी आहे एवढं सामर्थ्य त्याच्या याच्यात आहे. त्या पात्रावर एका कवीनं फार गोड चिंतन केलं. कोणी एक विचित्र पुतळा जेवा वया बैसला पात्रावर जेवायला बसला आणि जेवण करता 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 पात्रावरचं खायचं तर त्या पात्रानंच त्याला खाल्लं पात्रेची तो बक्षीला त्या पात्रानं त्याला खाल्ल्यानंतर झालं काय त्याची ती वनिता विनंती करू लागली बाबा लवकर ये तू जर आला तर माझा पती मला प्राप्त होईल. काय हा पदार्थ आहे सांगा बरं असं त्यानं त्यात विचारलेलं आहे. आपल्याला तिकडं जायचं नाही मला सांगायचं काय असा तो इतका आसक्त होतो त्यातून निघत नाही. शेवटी मात्र त्याचा अंत होतो का तर त्याच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी असणारी गोडी आहे. प्राणाचा विचार करत नाही त्या गोडीसाठी अर्थात गोडी वेगळी गरज वेगळी बरं का. तुम्हा देवाची गरज असावी का गोडी असावी. शास्त्र श्रवणानं देवाची गरज कळते आणि संतांच्या उपदेशानं देवाची गोडी लागते विठ्ठल. देव गरजेत आला का देव साधन होतो. क्या बात. आणि देवाची गोडी लागली का देव साध्य होतो विठ्ठल.
ज्ञानोबारा इथं प्राप्तीची अपेक्षा नाही, ज्ञानोबारा इथं गरजेचाही विचार करत नाहीत, ज्ञानोबारा गोडीचा विचार करतात. समर्पक दृष्टांत दिला लौकिक परीक्षकानाम यस्मिन अर्थे बुद्धिसाम्यस्य दृष्टांतः. परीक्षकाची आणि लौकिकाची अर्थात ऐकणाऱ्याची आणि सांगणाऱ्याची जिथं बुद्धीचा समता होते असा दृष्टांत दिला. परिमळाची धाव भ्रमरवली, परिमळाच्या ठिकाणी जशा प्रकारची उपजत गोडी त्याची आहे, कशाची, त्या आपल्या त्या भ्रमराच्या ठिकाणी परिमळाची जशी उपजत गोडी आहे, स्वाभाविक गोडी आहे, तशा प्रकारची प्रभु तुझी आम्हाला गोडी लागू दे. ज्ञानोबाराच्या जीवनात गोडी नव्हती का? ज्ञानोबाराय सांगतात, देवा तू किती आवडतोस रे, तुला सांगायचं झालं तर जीव, तू जीवाचा जीव आहेस, प्रेम भावाचा खऱ्या अर्थानं तू भाव आहेस. देवीची जीवा प्रेम भावा जीवा जीवा प्रेम भावा भगवान परमात्म्याशिवाय प्रभू तुझ्याशिवाय अनु आवडत नाही एवढी गोडी, एवढेच ज्ञानोबार आहेत त्या परमात्म्याशी एकरूपतेला, त्या गोडीला प्राप्त झालेत. तरी सांगता तो एक वेळ परमात्म्यानंच विचारलं, खरंच ज्ञानोबारा मी तुम्हाला आवडतो, म्हणे देवा काय सांगू तुला, किती तू किती आवडतो, म्हणे खरंच मी आवडतो, म्हणे देवा काय सांगू, का तुझी शपथ घेऊन सांगतो का तुम्हाला आवडतो. आवडते इथं तुझी आण म्हणतात, माझी म्हणत नाही बरं का. जर ज्ञानोबारानं माझी आण वाहिनं का म्हणली असती, माझी शपथ नाही, माझी शपथ कोण घेतो, तुझी शपथ कोण घेते तुम्हाला सांगतो. ज्यांच्या आवडीचा विषय आपण असतो म्हणजे शरीर असते, ते माझी शपथ म्हणतात.
आणि खऱ्या अर्थानं देवा तुझ्यापेक्षा दुसरा आवडतच नाही, तुझ्यापेक्षा मी वेगळा नाही म्हणून तुझी आण. अर्थात त्याची शपथ घेऊन सांगतात का तू आवडतोस आणि अशी आवडी आहे आणि त्या आवडीत कोणत्याही प्रकारचं काय आवडी आणि गरज व्यभिचारी. आवडी अव्यभिचारी गरज व्यभिचारी मी तुम्हाला पटून देतो. भूक लागली, भूक लागल्यानंतर पोटात तशा प्रकारचे म्हणतात तर कावळे ओरडतात. तर गेला गेल्याबरोबर घरी पाहिला अगमने मला भूक लागली, भूक लागली म्हणल्याबरोबर तिनं सांगितलं म्हणे स्वयंपाक झाला नाही ना, स्वयंपाक झाला नाही म्हणल्याबरोबर तिनं पुन्हा सांगितलं म्हणे दुसरं काही असेल तर म्हणे चिवडा वगैरे असेल तर ते म्हणे ते घरात नाही. मग तिनं ते विचारता 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 तिथं गे तिथं गेला आणि घेत गेल्याबरोबर तिथं गाजरं आणून ठेवलेले होते, उचलले महाराज दोन तोंडात टाकले. भूक लागल्याबरोबर भाकरीच पाहिजे अशी अपेक्षा नाही, गांजराने भूक भागू शकतो ही गरज आहे, भूक ही गरज आहे. आवडी अव्यभिचारी आवडीत एखाद्याला एखादी या गोष्टीची आवडे कल्पना करा. गुलाबजाम मला आवडतात, गुलाबजाम आवडतात म्हणून फार गुलाबजाम आवडतात, फार गुलाबजाम आवडतात. एकाने सांगितलं म्हणे महाराज तुम्हाला गुलाबजाम आवडतात ना, पण काय हरकत नाही. सहज त्याच्याकडे गेलो, त्याच्याकडे गेल्यानंतर गुलाबजाम झालेले नव्हते. त्याने सांगितलं म्हणे महाराज गुलाबजामही गोड असन लाडूही गोड घ्या ना दोन. तर माझ्या पात्रावर टाकलेत मी, मला नको बाबा मला नको. का म्हणे तुम्हाला गोड आवडते गुलाबजाम आवडतात, लाडू गोड आहेत गुलाबजाम गोड दोन्ही गोल आकारानं सारखे घ्या ना तुम्ही. तर मी म्हणलं नाही. का याचा अर्थ आहे गुलाबजाम आवडीचा विषय आहे, तिथं व्यभिचार चालत नाही. आवडीत व्यभिचार नाही गरजेत व्यभिचार आहे. तू ज्ञानोबा राय सांगतात गोडी म्हणजे आवडी आहे. तेव्हा परिमळ आला जसे भ्रमराला परिमळाची स्वाभाविक आवडी आहे तशी मला तुझी गोडी लागू दे. कावत ज्ञानोबा राय तुम्ही गोडी परमात्म्याचीच का सांगता, विषयाची का सांगत नाही. अहो म्हणजे विषय गोडच नाही. शंकरानंदीत फार गोड विषय आला. शंकरानंदी शंकरानंदाने 11 विकल्पांना त्याचा विचार केला. विषय धर्मो वा, इंद्रिय धर्मो वा, देश धर्मो वा, काल धर्मो वा, भरपूरसा विस्तार केला. घड्याळ समोर गेलं ना अभंग राहिला. मला सांगायचं आहे विषयाचा स्वभाव गोडी नाही. विषय मुळात जर पाहायचा झाला तर प्रपंच विषय एक अर्थी शब्द आहे, ते मुळात कडू आहे आणि कडू विषयाची गोडी लागणार नाही. स्वाभाविक गोड परमात्मा आहे, पण याची गोडी का लागते. एखादा विषय सेवन करता 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 त्या विषयापासून अधिक सेवन झालं तर त्याच्याविषयी रीस बसते, त्याच्यापासून नको नको अशी स्थिती होते. म्हणजे तुमचा परमात्मा गोड आहे, तुम्ही त्याचं सेवन करता, तुम्हाला त्याची रीस नाही बसली का. दररोज रूपाचाच अभंग का, रूप पाहता लोचनीच का, परमात्म्याचं चिंतन का. ज्ञानोबाराने सांगितलं त्याचं कारण असं आहे परमात्म्याची रीस बसणार नाही. म्हणजे कारण काय आहे, पण त्याचं कारण परमात्मा आवीट आहे. आवीट अभंगाचं दुसरं चल आवीट गे माये दिते ना, आवीट गे माये दिते आए विषय
त्या परमात्म्याचं गोड स्वरूपाचं कथन केलं. दुसरं चरण जे आहे ज्याची गोडी लागावी तो कसा आहे त्याचं चिंतन केलं का तो आविट आहे. आविट अविट आहे म्हणून विटत नाही. विटते काय विटते म्हणजे जो विकारी आहे तो विटतो. ज्याच्या ठिकाणी काहीतरी विशेष आहे तो विटतो. हा निर्विशेष आहे म्हणून हा विटत नाही. शास्त्र सिद्धांत असा आहे अविकारयोयम उच्यते अशा प्रकारचं जे तत्व आहे ते विटणार नाही. दृष्टनुष्ट स्वरूपत्वात अशा प्रकारचं आचार्य सूत्र करतात. जे जे दिसणार आहे त्याच्यानंतर जे नष्ट होणार आहे असं त्याचं स्वरूप नाही. याच्या आतीत आहे. याच्या आतीत याच्या वेगळे जे आहेत ते मात्र सगळ्या प्रकारे मिथ्यात्वाच्या लक्षणात बसणार आहेत. पंचमिथ्यात्वाचा विचार अद्वैत सिद्धिकाराने केला. दृश्यत्वात विमतत्वात त्याच्यानंतर अदवंतेचे यांना असते वर्तमाने पित तथा या कशातच परमात्मा बसत नाही म्हणून भगवान परमात्मा विट आहे. फार गोड विचार आहे. भगवान परमात्मा विटणारा नाही. तसं भगवान परमात्मा विटत नाही त्याचं काहीच विटत नाही. काहीच विटत नाही बरं का. भगवान परमात्म्याची केलेली साधना विटत नाही. फल देते करा हरिभक्ती येईल परलोक कामा विटणारे. दुसरं सांगायचं झालं भगवान परमात्म्याचं रूप विटणार नाही. विटणारे मानणारे ते खरे भक्तच नाहीत गोडीच नाही विठल. काही जण म्हणतात का वेदांतात देवाचं नामरूपाचा विचार जो केलेला आहे तो भगवान परमात्म्याचं नामरूप माहीत नाही. खऱ्या अर्थानं भक्तिशास्त्राचा विचार पहा. भगवान परमात्म्याचं नाम रूप लीलाधाम हे चैतन्य स्वरूप आहे म्हणून विटणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर भगवान परमात्मा विटणार नाही. अविट गे माई तो अविट स्वरूपाचा आहे तो विटणारा नाही. विटत नाही. कोणताही काली विटला नाही. कालही होता आज आहे उद्याही राहणार आहे म्हणून त्याची गोडी लागावी. समोर चला. पुन्हा सांगतात का तो कसा आहे म्हणे जवळी आहे. जवळ आहे पण जवळ आहे तर मग भेटत का नाही म्हणे न भेटण्यातच त्याचं विशेषत्व आहे. विठ्ठल असतात मला नाही वाटत का लोकांना त्याची किंमत कायम ठेवली असते. तो जर सहजासहजी भेटला असता तर इथून धावत पंढरीपर्यंत गेलेच नसते. पण खऱ्या अर्थानं न भेटण्यात त्याची विशेषता आहे. वस्तू प्राप्त असून सुद्धा तिचा बोध ती का प्राप्त होत आहे सांख्यकारिकेत त्याचा विचार आलेला आहे. त्याला 8 कारण सांख्यकारिकेत आलेले आहेत आणि या 8ही कारण परमात्म्यात बसतात. परमात्म्याच्या संबंधाने विचार करायला जमते. पहिला अतिदुरात सामिप्यात इंद्रिय घातात. त्याच्यानंतर सूक्ष्म्यात मनोअवस्थानात व्यवधानात. त्याच्यानंतर समान अभिहारस्य अशा प्रकारच्या 8 कारणाचा विचार आहे. अतिदुरात म्हणलं तर परमात्मा अतिशय दूर आहे. ज्ञानोबा राय सांगतो दुर्डा दुर्डा मुला दे लागे बाये मुला फार गोड चिंतन करतात का हा दूर आहे. अरे दूरची वस्तू दिसत नाही. फार दूर आहे. तुम्ही आम्ही देहावर आहोत आणि त्याच्यापेक्षा हा फार म्हणून दुर्ळा अंबुला केला गे माये तो दूर आहे म्हणून नाही. सगळ्याच्या पलीकडं आहे म्हणून तो दूर आहे. किंवा आम्ही देहभावावर आहे त्याच्यामुळं तो दूर आहे. कोणताही अर्थ करा दुरुळ आहे. दुसरा विचार करायचा झाला तर सामिप्यात ते नंतर विचार करू. इंद्रिय घातात
इंद्रिय घाताचा जर विचार करायचा झाला तर हा इंद्रियाचा विषयच होत नाही. कोण्याही इंद्रियाचा म्हणण्यापेक्षा मनाचा सुद्धा विषय येतो. वाचो निवर्तनते अप्राप्य मनसास, बुद्धी बोध्या सोके ते एवढी वस्तू चुके. एवढी बुद्धी तल्लक आहे पण त्याला याला मात्र विषय करत नाही. अर्थात खऱ्या अर्थानं हा इंद्रियाचा विषयच नाही. म्हणून इंद्रियाचा विचार करा. समोर जर पाहायचं झालं त्याच्या अति दुरात सामीप्यात इंद्रिय घालतात मनोअवस्थानात. मन जाग्यावर नाही, व्यक्ती वाटेना जरी भेटला राम राम करतो त्याला भेटायला निघलेला असतो, पण मनात भरपूरशी चलबिचल असेल तर त्याला राम राम करतो त्याला भेटायला निघलेले असतो, पण मनात दुसरंच काहोर माजलं तर मग त्याला भेटून सुद्धा काय होत नाही. खऱ्या अर्थानं त्याला ओळखत नाही, त्याला भेटत नाही, राम राम तो होतो. तशा प्रकारचं भगवान परमात्म्याचा विचार करायचा झाला तर मन जाग्यावर नाही. जे मन याच्याकडं जाणारं ते मन विकारानं ग्रस्त झालेलं आहे, त्याच्यात भरपूरसा विकाराचा काहोर आहे. म्हणून सुद्धा त्याच्यानंतर सांगायचं झालं मनोअवस्थानात व्यवधान, मायेचं मोठं व्यवधान याच्यात आहे, माते मायेचा मोठा पडदा आहे. त्याच्यानंतर समान अभिहार जर पाहायचा झाला, उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत सगळ्या क्रमानं सांगितलेलं नाही. शेवटी मला आपल्या चिंतनाकडे यायचं आहे. म्हणून सांगायचं जवळी आहे सामीप्यात, इतका जवळ आहे, इतका जवळ आहे परिभेटेना, जवळ आहे पण भेटत नाही. याचा अर्थ खऱ्या अर्थानं जर पाहायचं झालं तर परमात्मा जवळ आहे पण तो जसा भेटायला पाहिजे, म्हणजे वस्तू वस्तुत्वानं प्राप्त असून जमत नाही, ती फलत्वानं पाहिजे. अर्थात वस्तुत्वानं तर परमात्मा आहे, चैतन्य सर्वांच्या हृदयात आहे. ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति, सर्वांच्या हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो, पण वस्तुत्वानं प्राप्त आहे का ज्ञानत्वानं प्राप्त आहे? वस्तुत्वानं प्राप्त आहे, म्हणून वस्तू वस्तुत्वानं नाही ज्ञानत्वानं प्राप्त पाहिजे. दृष्टांत आहे, घड्याळ संपलं, दृष्टांत सांगत नाही. खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर म्हणून सांगतात का जवळी आहे परिभेटेना. म्हणे महाराज कळलं का, तुम्ही परमात्म्याचं स्वरूप सांगितलं, तुझी गोडी लागो म्हणून भगवान परमात्म्याच्या समोर राहून बोलतात. अहो म्हणे पण महाराज त्या भ्रमराच्या ठिकाणी काही अवगुण आहेत ज्ञानोबा तुम्ही सांगतात ते अवगुण टाकून घेऊन सगळ्यांना माहीत आहे का अवगुण टाक. उलट पक्षी नाही भेटला परिमळ तर तो काही मरत नाही. परिमळ भेटलाच नाही, परिमळाच्या शोधात निघतो. आवडी आहे भेटला नाही काही मरतो का? भुंगाळ मरत नाही. भेटला तर ठीक, त्याच्या सेवनात त्याचं आयुष्य घालतो, नाही भेटला तर काही त्याचा जीव जात नाही. तसं करता करता म्हणे अहो दिलेला जे उदाहरण आहे ते रसिकतेचं आहे, अनन्य तत्वाचं नाही. तुमच्या उदाहरणात खऱ्या अर्थानं जर पाहायचं झालं तर दोन तीन दोष येतात बरं का, आणि दोन तीन दोषाला दोन तीन उदाहरणं आहेत. एक परोक्षत्वाचा मुख्य दोष आहे, रसिकत्व तो रसिक आहे, रसिक आहे पण खऱ्या अर्थानं अनन्य नाही. तुमच्या उदाहरणावर दोष येतात. तुम्ही हेच उदाहरण करून गोडी मागणार आहेत का? ज्ञानोबाराला वाटलं उद्या लोक असंच म्हणतील, म्हणून ज्ञानोबाराने अभंगाच्या तृतीय चरणात अनन्यत्वाचं उदाहरण देऊन पहिल्यापेक्षा जरा सरस उदाहरण देऊन गोडीचा विचार मागितलेला आहे. शाला घडी तुझी गोडी Oh,
तृतीय चरणात महाराज अनन्यतेचं उदाहरण देऊन सांगतात, आपला दृष्टांत पालटला आणि गोडीचा विशारद प्रगट केला का प्रभू तुझी गोडी या जीवाला कशी लागू दे, तर म्हणे तृषा लागली या जीवनात तेवढी। तृषा म्हणजे तहान लागलेला तृषार्थ जो आहे त्या तृषार्थाचं उदाहरण दिलं। तहान लागलेल्याचं घेतलं बरं का, तुमचं आमचं नाही घेतलं। कारण आम्हाला खऱ्या अर्थानं जर विचार करायचा, एखाद्यानं पाणपोई खाल्ली, उन्हाळ्याचे दिवस आहे, अहो म्हणे यानं पाणी पियानं, म्हणे पाणी गार आहे, तो जरा मी मांसा करेल। अ पाणी भरते वेळेस धुऊन भरलं का, तुम्ही ग्लास धुत असता का, ते शुद्ध आहे का, ते फिल्टर केलेलं आहे का, हे सगळं सगळं तो विचारेल, कोण ज्याला तहान नाही तो। पण तृषार्थ व्यक्तीचं उदाहरण घेण्याच्या पाठीमागं ही भावना आहे का, तृषार्थाला वाटते का समुद्र जरी आला तरी मी पिऊन टाकेन। तृषार्थाचं उदाहरण घेण्यात तृषार्थ जीवन हे अनन्य आहे, तुम्हाला पटून देतो। एकाला तहान लागली, धावत 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 माझ्याकडे आला, म्हणे महाराज अहो काय तहान लागली, समुद्र दिला तरी पिऊन टाकेन। म्हणलं बरं आहे बाबा, समुद्र देणार नाही। म्हणे अरे बाबा, म्हणलं तू जर तुला तहान लागली पण पाणी कसा मागतो, पाण्यापेक्षा तुपात अधिक कोण आहेत, तर तू असं कर का, तू हे तूप घे। म्हणे महाराज तूप, अरे म्हणलं तुला माहीत आहे का तूप काय, तूप कशाला म्हणतात माहीत आहे, आयुर्वय घृतम, आयुष्य म्हणजे तूप, खऱ्या अर्थानं आयुष्य प्रदान करणारं तूप आहे, घे ना तूप। अरे पाणी काय, बिस्लरी भेटून भेटून 20 रुपये, एक लिटर तूप घ्यायचं झालं, 1 किलो तूप घ्यायचं झालं तर 450-500 खर्ची घालावे लागतात, एवढं महागाचं तुला तुपाचं महत्त्व कळलं नाही का। म्हणजे महाराज तुमचं तूप तुमच्याजवळ ठेवलं, मला पाणी द्या। याचा अर्थ असा आहे, त्याला दुसरी गरज नाही। अन्य आश्रयो त्यागानं, अन्य आश्रयाचा त्याग करून जसं खऱ्या अर्थानं पाण्याकडे तो झुकलेला आहे, त्याला पाण्याचीच आवश्यकता आहे, म्हणून तशा प्रकारचं तो अनन्य आहे। रसिक पहिल्या चरणात, पण अनन्य भगवान परमात्म्याचे रसिकही असावं आणि परमात्म्याचे अनन्यही असावं। विठ्ठल महाराज खऱ्या अर्थानं ज्ञानोबराय सांगतात का, देवा जशी तृषा लागल्यानंतर जीवनाची ओढ स्वाभाविक त्याची असते, त्या पाण्याकडे तो धावतो, प्रभू तितक्याच यानं तुझी गोडी या जीवाला लागू देत। देवाला देवानी ज्ञानोबाराला विचारलं, महाराज तुम्हाला जर गोडी लागू दिली तर होईल काय। म्हणे देवा काय सांगू, पहिलीच आवडी आणि त्या आवडीत तू दिलेलं प्रेम जे आहे, तू दिलेली गोडी आहे, आधीच गोड आणि पुन्हा त्याच्यात अशा प्रकारची ही गोडी मिक्स झाल्यानंतर काय आनंद येईल तुला, काय सांगू शेवटचं चरण। बापर कुमा देवी वरून विठ्ठली आबाई।